कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळून त्यांना आवश्यक ती मदत केली आहे. त्यामुळे आजवर अनेक योजनांच्या हजारो पात्र नागरिकांना लाभ मिळाला असून आजही स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या जवळपास 637 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून या नागरिकांना लवकरच आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव तहसील कार्यालयात नुकतीच आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात आढावा बैठक पार पडली आहे. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून संजय गांधी निराधार योजनेबाबरोबरच विविध लाभार्थी योजनांचा आढावा घेऊन या बैठकीमध्ये 637 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. या बैठकीसाठी तहसीलदार संदीपकुमार भोसले, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आदी जण यावेळी उपस्थित होते. व्यवस्थित तपासून आपण ठेवलेले आहे आणि या पूर्ण तपासून यांची साहेबांची आपण मंजुरी त्या ठिकाणी घेणार आहोत. एकूण 1103 प्रकरणं आजच्या ह्या बैठकीमध्ये आपण ठेवली आहेत. पूर्ण कोपरगाव तालुक्यातले जे सगळे प्रकरण आहेत ते आज अशा समितीनं ठेवतात. यामध्ये विधवा स्त्रियांचे 102 प्रकरणं आहेत. परित्यक्त्या घटस्फोटित स्त्री यांचे 85 प्रकरणं आहेत. दिव्यांग प्रकरण हे 73 आहेत. दुर्धर आजाराने ग्रस्त 34 प्रकरण आहेत. श्रावणबाळ वृद्ध 343 प्रकरण आहेत. मंजूर प्रकरण 637 आहेत आणि काही प्रकरण हे चौकशीवर प्रलंबित आहेत आणि ते चौकशीनंतर पुन्हा एकदा समितीसमोर ठेवले जातील. तर असे आपले 1103 प्रकरण आजच्या ह्या समितीच्या कामकाजासमोर ठेवलेले आहे. मी आदरणीय आमदार महोदयांना विनंती करेल या हे जे प्रकरण आहे ते मंजूर करावे आणि समितीला पुढील कामकाजाच्या मार्गदर्शन करावे. या बैठकीसाठी जे निराधार लोक आहे ज्याच्यामध्ये विधवा, परित्यक्ता, घटस्फोटी, दिव्यांग, दुर्धर आजाराने ग्रस्त, तृतीयपंथी, वृद्धकाळाने वृद्ध आणि निराधार असलेले सर्व लोक यांचे जवळपास 1100 प्रकरण इथे प्राप्त झालेले. त्यापैकी 637 प्रकरण हे चौकशी करून समितीपुढे ठेवण्यात आलेले आणि 466 प्रकरण हे अजून चौकशी करणे बाकी. तर या सर्व लोकांना अनुदान कसं मिळेल याच्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे, ही मीटिंग आयोजित केलेली आहे. मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून जे कोणी या नियमामध्ये बसणारे नागरिक असतील यांचे प्रकरण किंवा यांचे अर्ज हे या समितीकडे पाठवावे. आपण सातत्याने प्रयत्न करतोय का सार्वजनिक कामांबरोबर व्यक्तिगत कामं व हे जे निराधार लोक यांना आधार देण्याची गरज आहे अशा सर्व लोकांना कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या योजना असतील या ठिकाणी मिळाव्यात, त्याचा एक लाभ मिळावा, त्यांना एक आधार मिळावा, जेणेकरून त्यांना ज्या काही जीवनामध्ये अडचणी आहे त्या अडचणी थोड्याफार कमी होतील म्हणून आपल्या सर्वांना ती विनंती करतो. आपण सर्वजण सातत्याने प्रयत्न सर्वच जण करत आहे, सर्व पदाधिकारी, सर्व नागरिक जे सक्षम आहेत की अशा लोकांना आधार देण्याचं काम करत असता मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. एवढं बोलतो, आपण सर्वजण आला त्याबद्दल आभारी आहे, धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.